नमस्कार। आज आपल्याला घटक क्रमांक 3 अनुदेशन आरेखन अजो काही अनुदेशन आरेखन हा घटक आहे त्यापैकी आपण एक मुद्दा जो बघणार आहोत तो म्हणजे अनुदेशन नियोजनासाठी स्वयंपूर्णांक आराखडा। आता अनुदेशन म्हणजे काय, त्याचबरोबर नियोजन म्हणजे काय आणि या अनुदेशन नियोजनासाठी अनुदेशन नियोजन म्हणजे काय, आपण जे काही विद्यार्थ्यांना शिकवणार आहोत किंवा विद्यार्थी जे काही अध्ययन करणार आहे तर ते अध्ययन त्यांनी कसं करावं, प्रत्येक आठवड्याला त्यांनी प्रात्यक्षिक कसे जमा करावेत किंवा कशा पद्धतीनं ऑनलाईन पाठ जे आहेत तर ते विद्यार्थ्यांनी कसे पाहावेत आणि ते अगदी शेवटपर्यंत त्यांचं एकाग्रता टिकून ठेवण्यासाठी त्या विद्यार्थ्या अध्ययनकर्त्यांना कंटाळा येणार नाही आणि त्यांनी चांगल्या पद्धतीनं अध्ययन करावं, त्या अध्ययनकर्त्याला ज्या काही समस्या येतात तर त्या शंकांचं निरसन व्हावं आणि ते कशा पद्धतीनं करावं, कोणकोणती उदाहरणं जे काही शिक्षक आहेत, शिक्षक अध्यापन करत असताना कोणकोणती उदाहरणं वापरावी, त्याचबरोबर स्पष्टीकरण कसं द्यावं आणि हे करत असताना कशा पद्धतीनं या माहिती प्रसार माध्यमांचा वापर करावा, खेळात्मक मनोरंजनात्मक कार्यपद्धती या सगळ्याचं नियोजन म्हणजेच जे आहे त्याला अनुदेशन नियोजन असं म्हटलं जातं। आणि या अनुदेशन नियोजनासाठी आज आपण काय बघणार आहोत, स्वयंपूर्णांक आराखडा। आता हा स्वयंपूर्णांक आराखडा काय आहे हे सर्वप्रथम आपण पाहणं गरजेचं आहे। आता हा स्वयंपूर्णांक आराखडा जर आपण पाहायचा म्हटलं तर स्वयंपूर्णांक आराखडा म्हणजे काय की हे एक प्रकारे स्वयं अध्ययन करता जो काही स्वयं अध्ययन करत असतो आणि स्वयं अध्ययन करताना ज्या काही अडचणी विद्यार्थ्याला येत असतात किंवा अध्ययनकर्त्याला येत असतात तर त्याची मांडणी जी आहे ती एका विशिष्ट पद्धतीनं केली जाते आणि यालाच काय म्हटलं जातं की थोडक्यात याला म्हटलं जातं की स्वयंपूर्णांक आराखडा। म्हणजे स्वयं अध्ययन करत असताना अध्ययनकर्त्याला कोणतीही अडचण न येता स्वयं अध्ययन कसं करावं हे एक प्रकारे त्याची वेगळ्या पद्धतीनं मांडणी केली जाते आणि मांडणी केल्यानंतरच त्या विद्यार्थ्याचं काय होऊ शकतं, अध्ययन हे उद्दिष्टापर्यंत पूर्ण होऊ शकतं। त्यामुळे स्वयंपूर्णांक आराखडा थोडक्यात आपल्याला काय सांगता येईल की अध्ययन करता स्वयं अध्ययन करत असताना अध्ययनकर्त्याला कोणतीही अडचण येऊ न देणे आणि तो स्वयं अध्ययन करताना कोणतीही अडचण न येणं यासाठी जी काही आशयाची मांडणी केली असते म्हणजे असं हेतूपूर्ण अशी केलेली जी काही मांडणी आहे त्याला स्वयंपूर्णांक आराखडा असं म्हणतो। आणखीन एकदा मी शेवटी एक आपल्या शब्दामध्ये कसं स्वयंपूर्णांक आराखडा याची व्याख्या करता येईल हे थोडक्यात सांगतो किंवा संकल्पना काय की स्वयं अध्ययन करत असताना अध्ययनकर्त्याला कोणतीही अडचण न येता स्वयं अध्ययन कसं करावं हे एक प्रकारे हेतूपूर्ण आशयाची जी काही मांडणी केलेली असते किंवा तंत्रांची जी काही मांडणी केलेली असते आणि यालाच काय म्हटलं जातं स्वयंपूर्णांक आराखडा। थोडक्यात आपलं एक चांगलं उदाहरण द्यायचं म्हटलं की बरेच जण आता दूरशिक्षण अध्ययन वापर करत आहेत म्हणजे यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचं ओपन युनिव्हर्सिटीचं बरेच जण MA BA करत असतात। बघा त्याच्यामध्ये काय केलेलं असतं की अख्खा पूर्ण युनिट हे अभ्यासासाठी दिला नसतो तर काही पॉईंट जे आहेत तर काही एखादा पॉईंट दिला जातो त्या पॉईंटवर आधारित खाली प्रश्नोत्तर, एखादा पॉईंट दिला जातो त्याच्या खाली आधारित प्रश्नोत्तर, म्हणजे पूर्णपणे तो एकत्रितरित्या घटक न शिकता एक एक मुद्द्यांच्या आधारे वेगवेगळे जे काही प्रश्न दिले जातात त्या आशयाला अनुसरून किंवा त्या घटकाला अनुसरून तो एक चांगला उत्तम नमुना स्वयंपूर्णांक आराखड्याचा आपण म्हणू शकतो। तर हे बघत असताना स्वयंपूर्णांक आराखडा म्हणजे काय हे थोडक्यात आपण बघितलं। तर स्वयंपूर्णांक आराखड्यालाच स्वयंपूर्णांक
त्यालाच काय म्हटलं जातं, तर मॉड्यूल असं म्हटलं गेलेलं आहे. तर मॉड्यूल, मॉड्यूल हा जो काही शब्द आहे तर तो मोडस या शब्दापासून आलेला आहे. मोडस म्हणजे काय, की जी काही काम करण्याची विशिष्ट पद्धत आहे, काम करण्याची विशिष्ट पद्धत किंवा विशिष्ट पद्धती, त्यालाच काय म्हटलं जातं की मोडस असं किंवा मोड्स असं म्हटलं जातं. मग हा अध्ययन अध्यापनाच्या संदर्भात जेव्हा हा शब्द वापरला जातो त्यावेळेला एक दोन पैलू येत असतात. दोन पैलू कोणते आहेत, की पहिला पैलू जो आहे, अशीच आपण बघितलं की स्वयंपूर्णांक आराखडा. स्वयंपूर्णांक म्हणजे काय, की मोड्यूल. मोड्यूल हा शब्द मोडस किंवा मोड्स या शब्दापासून बनलेला आहे, आणि या शब्दाचा अर्थ काय, की काम करण्याची विशिष्ट पद्धत. तर हा स्वयंपूर्णांक हा अध्ययन अध्यापनाशी संदर्भात आपण बघत असताना इथं दोन पैलू केलेले आहेत. पहिला पैलू म्हणजे अभ्यास किंवा अभ्यासाची पद्धती आपण म्हणू, की अभ्यास कशा पद्धतीनं करावा हे या स्वयंपूर्णांक आराखड्यामध्ये सांगितलं जातं. म्हणजे अभ्यासाची पद्धती, अभ्यास कसा करावा हे एका पैलूमध्ये सांगितलं जातं. आणि दुसऱ्या पैलूमध्ये काय, की एका मोठ्या अभ्यासक्रमाचा एक घटक असतो. म्हणजे मॉड्यूल म्हणजे काय, की मोठ्या अभ्यासक्रमाचा एक घटक. आता फॉर एक्झाम्पल आपण जर बघितलं की डीएलएड फर्स्ट इयरचा अभ्यासक्रम बघितला, तर अभ्यासक्रम हा खूप मोठा आहे, त्याच्यामध्ये एक जवळजवळ 10 विषय समाविष्ट आहेत. पण त्याच्यातील एक भाग किंवा मॉड्यूल आपण असं म्हणू शकतो की पेपर क्रमांक 1 बालकांचा विकास, म्हणजे एक प्रकारे त्याचं, म्हणजे स्वयंपूर्णांक आराखड्यामध्ये दोन पैलू आहेत. एक म्हणजे अभ्यासाची पद्धती किंवा अभ्यास कसा करावा हे सांगितलं जातं, आणि पूर्णपणे मोठ्या अभ्यासक्रमामध्ये त्याच्यातील एक घटक काय आहे याचं डिटेल, प्रत्येक घटकाचं डिटेल जी माहिती आहे तर ती या स्वयंपूर्णांक आराखड्यामध्ये सांगितली जाते. आता याच्यामध्ये काय आहे, की दोन तासांच्या व्याख्यानापेक्षा मोठा व 4-6 महिन्याच्या अभ्यासक्रमापेक्षा बराच लहान हा जो काही मॉड्यूल आहे. मॉड्यूललाच मराठीमध्ये असं म्हटलं जातं, की आपण इथं बघू की शब्द काय आहे, की स्वयं घटक असा एक वेगळा. आता अनुदेशन आरेखन आणि मूल्यमापन पुढचा आपला युनिट आहे, ते म्हणजे सातत्यपूर्ण सर्वांकाशी मूल्यमापन. अनुदेशन आरेखन ही संकल्पना वेगळी आहे, मूल्यमापन ही संकल्पना वेगळी आहे, आणि याच्या आधी हा हे एकत्रित आहे. पण थोडक्यात जर आपण बघितलं याच्यावर 1-4 ते 6 किंवा आपण 1-2 महिन्यापेक्षा जास्तीत जास्त माहिती ही आपण अनुदेशन आरेखनावर देऊ शकत नाही. म्हणजे हा एक स्वतंत्र घटक आहे, हा स्वयं घटक आहे. त्यामुळं मॉड्यूल या शब्दाला मराठीमध्ये काय म्हटलेलं आहे, की स्वयं घटक असं म्हटलं गेलेलं पाहायला आपल्याला मिळतं. त्यानंतर थोडक्यात आपण इथे बघणं अपेक्षित आहे की स्वयंपूर्णांक आराखड्याचे आवश्यक घटक कोणते. म्हणजे हा जो काही स्वयंपूर्णांक आराखडा आपल्याला बघायचा असेल तर त्या स्वयंपूर्णांक आराखड्याचे घटक कोणते आहेत हे आपण पाहणं गरजेचं आहे. हे बघत असताना पहिला घटक आहे तो म्हणजे उद्देश पत्रिका. म्हणजे कोणतीही गोष्ट जर आपण बघितली तर उद्देशाशिवाय कोणतीही गोष्ट साध्य होत नाही, त्यामुळे प्रत्येक गोष्टीलाही उद्देश असणं गरजेचं आहे. तसंच स्वयंपूर्णांक आराखड्यामध्ये सुद्धा उद्देश पत्रिका ही महत्वाची आहे. आपण जे काय अध्ययन करणार आहोत, अध्ययन अध्यापन करणार आहोत, त्या संदर्भात आपला उद्देश काय आहे हे निश्चित करणं गरजेचं आहे. त्यानंतर दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे पाठ्यांशातील मुद्द्यांची किंवा कौशल्यांची यादी. आपल्याला पाठ्यांशामध्ये कोणते मुद्दे पाहायचेत, पाठ्यांशामधील मुद्द्यांची यादी, मुद्द्यांची यादी आणि त्याचबरोबर जो काही जी काही कौशल्य आहेत, तर कौशल्ये म्हणजे आपल्याला कोणती
कौशल्ये यामधून शिकायचे आहे, तर ह्या कौशल्ये यादी या स्वयंपूर्णांक आराखड्यामध्ये असणं गरजेचं आहे. त्यानंतर आपल्याला पुढचा मुद्दा पाहता येईल तो म्हणजे पूर्व चाचणी. आता पूर्व चाचणी काय घेतली जाते? पूर्व चाचणी म्हणजे त्या विद्यार्थ्याला पूर्व ज्ञान काय आहे, आपण जो काही घटक शिकवणार आहोत त्याबद्दल त्या विद्यार्थ्याला पूर्व ज्ञान काय आहे, किंवा एक प्रकारे काय म्हटलं जातं की एकाग्रता त्या पाठ्यांश घटकामध्ये, जो काही आपण पाठ्यांश शिकवणार आहोत किंवा जो काही अध्ययन करणार आहे त्याच्यामध्ये एकाग्रता निर्माण करण्यासाठी ही पूर्व चाचणी घेतली जाते. त्यानंतर आहे एक मुद्दा इथे दिला की पूर्व चाचणी व आवश्यक प्रारंभिक वर्तनाचा तपशील, म्हणजे तेच आपल्याला थोडक्यात सांगता येईल की त्या जी गोष्ट आपण त्या विद्यार्थ्याला शिकवणार आहोत तर त्याच्या संदर्भात त्या विद्यार्थ्याला काय माहिती आहे, पूर्वज्ञान काय आहे, हे सगळं काय होत असतं, या आवश्यक घटकामध्ये याचा समावेश होत असतो. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे पूरक अध्ययन साहित्य यादी. पूरक अध्ययन साहित्य, पूरक अध्ययन साहित्य म्हणजे काय, की पूरक अध्ययन साहित्य कोणतं आहे, जो काही आपण जे काही विद्यार्थी अध्ययन करणार, अध्ययन करता अध्ययन करणार आहे, तर त्यासाठी कोणकोणते त्यांना संदर्भ पुस्तक वापरलं जावं, त्याचबरोबर कोणकोणत्या वेबसाईट आहेत, त्यानंतर कोणकोणत्या इंटरनेटवर बरीच माहिती उपलब्ध आहे याची सगळी यादी जी आहे. बघा, एखादं पुस्तक तयार करत असताना त्याच्यामधला मॅटर जो आहे तो सगळा पूर्णपणे त्या लेखकाच्या डोक्यातील नसतो, पण तो काय असतो की काही पुस्तकांमधून घेतलेला असतो, काही माहिती वेबसाईटवरून घेतलेली असते, काही माहिती वर्तमानपत्रातून, काही माहिती म्हणजे वेगवेगळी जी काही संदर्भ साहित्य वापरलं जातं. मग त्याच पद्धतीनं इथं काय आहे, जो काही आशय जो आहे तर तो अध्ययनासाठी आहे, तर त्या संदर्भात कोणकोणती, त्याच्या संदर्भात असणारं मटेरियल कुठं उपलब्ध आहे, पुस्तकं कोणती वापरायची, त्या वेबसाईटवर लेसन कुठं आहेत, ह्या सगळ्याची जी माहिती आहे ती साहित्याची यादी यामध्ये दिलेली असते. त्यानंतर आहे तो म्हणजे पुढचा मुद्दा की विशिष्ट उद्दिष्टे. विशिष्ट उद्दिष्टे, बघा प्रत्येक पाठ्यघटकाची या आशयाची ही काय असतात, वेगवेगळी उद्दिष्ट आहे. बघा आता आपला घटक क्रमांक 3 आहे अनुदेशन आरेखन, म्हणजे तुम्हाला अनुदेशन आरेखन ही संकल्पना पूर्ण, म्हणजे आपण विद्यार्थ्याला जर स्वतः अध्ययन करायचं असेल, आपल्याला मार्गदर्शकाची भूमिका असेल, तर आपण कशा पद्धतीनं तो आराखडा अध्ययन अध्यापनाचा बनवायचा हे सर्वपणे या अनुदेशन आरेखनामध्ये, हे त्याचं वेगळं उद्दिष्ट आहे. मूल्यमापनाचं काय, मूल्यमापन कशा पद्धतीनं, मूल्यमापन ही संकल्पना तुम्हाला समजावी, मूल्यमापन हे कसं करावं, हे त्याचं वेगळं उद्दिष्ट आहे. हा, मात्र एकत्रित उद्दिष्ट काय या डीएलएडचं, की एक परिपूर्ण असा शिक्षक घडवणे, तर हे त्याचं मुख्य उद्देश झाला. आणि प्रत्येक विशिष्ट उद्दिष्ट हे घटकानुसार बदलत जातात. त्यानंतर आहे पुढचं ती म्हणजे अध्ययन कृती किंवा अध्ययन अनुभव आपण म्हणू. त्यांना अध्ययन कृती काय करावी, किंवा कोणते अध्ययन अनुभव त्या विद्यार्थ्याने, म्हणजे कोणते अध्ययन अनुभव आपण त्या विद्यार्थ्यांना द्यायचे आहेत, हे त्यातील एक महत्वाचा घटक आहे. त्यानंतर आता अध्ययन अनुभव आपल्याला माहितीच आहेत, काही शाब्दिक आहेत, काही अशाब्दिक आहेत, प्रत्यक्ष आहेत, अप्रत्यक्ष आहेत, हे वेगवेगळ्या स्वरूपाचे अध्ययन अनुभव आहेत. आणि जसा पाठ्यांश असेल, जसा विद्यार्थ्याचा वयोगट असेल, त्या पद्धतीनं आपण काय करणं, ज्या विद्यार्थ्यांची बौद्धिक क्षमता असेल त्या पद्धतीनं आपण अध्ययन अनुभवांचा वापर हा करणं अपेक्षित आहे. त्यानंतर आहे ते म्हणजे की विद्यार्थी, सातवा मुद्दा आहे की विद्यार्थी, त्याचबरोबर सहाध्यायी. सहाध्यायी म्हणजे कोण, त्यांच्याबरोबर शिकत असलेले जे काही विद्यार्थी असतील तर ते सहाध्यायी किंवा मार्गदर्शक तपासू शकतील, किंवा मार्गदर्शक तपासू शकतील, असे स्वाध्याय. स्वाध्याय
किंवा घटक चाचणी। आता सगळे विद्यार्थ्यांनी अध्ययन केलेलं आहे, सर्व काही झालेलं आहे, पण ह्या विद्यार्थ्यांचे जे म्हणजे विद्यार्थ्यांना स्वतःचा स्वतः असं समजलं पाहिजे की बाबा माझं उत्तर दिलेलं बरोबर आहे की नाही। एकतर स्वतः स्वयं अध्ययनानं तो आपलं उत्तर बरोबर आहे की नाही याचं मूल्यमापन करू शकतो, त्याचबरोबर पुन्हा सहाध्यायी जे आहेत हा तर सहाध्यायीच्या मार्फत आपण एकमेकांना बघा वर्गामध्ये काय केलं, तर जर एका बेंचवर दोन असतील तर आपण एकमेकांना अल्टरनेट त्यांच्या वया देऊन सुद्धा चेक करू शकतो। त्यानंतर पुन्हा आहे की मार्गदर्शक, जर हे सहाध्यायी करू शकत नाही स्वतः तो विद्यार्थी करू शकत नसेल तर जे काही शिक्षक असतील किंवा मार्गदर्शक असतील तर ते तपासू शकतील असे स्वाध्याय हे याचा समावेश जो आहे तो स्वयंपूर्णांक आराखड्यामध्ये केला जातो। त्यानंतर आहे ती म्हणजे उत्तर चाचणी। उत्तर चाचणी म्हणजे घटक चाचणीतील त्याची उत्तर चाचणी असं नाहीये। तर बघा आपण याच्या आधी मुद्दा बघितलाय की पूर्वचाचणी काय घेतली जाते की जो काही घटक आपण तो विद्यार्थी अध्ययन करणार आहे किंवा अध्यापन आपण करणार आहोत त्या संदर्भात त्या विद्यार्थ्याला कितपत माहिती आहे त्यासाठी तो तयार व्हावा यासाठी पूर्वचाचणी घेतली जाते। आणि ह्या सगळ्या गोष्टी शिकल्यानंतर म्हणजे सगळं अध्ययन स्वयंअध्ययन केल्यानंतर त्या विद्यार्थ्याला कितपत समजलेलं आहे यासाठी ती उत्तर चाचणी ही या स्वयंपूर्णांक आराखड्यातील एक घटक असलेला आपल्याला पाहायला मिळतो। आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अंतिम चाचण्याबद्दलचे प्रत्याभरण, म्हणजे ज्या काही चाचण्या वगैरे होतील तर ह्या ज्या चाचण्यांचे प्रत्याभरण जे आहे तर या चाचण्यांचे प्रत्याभरण आपण विद्यार्थ्यांना देणं गरजेचं आहे। तर आणि तरच काय होईल, विद्यार्थी जे काही शिकलेले आहेत तर विद्यार्थी शिकलेले आहेत तर त्यांनी नेमकं योग्य पद्धतीनं ते शिक्षण केलं आहे का, जर केलं नसेल तर त्या पद्धतीनं त्याच्यामध्ये ज्या काही बदल आहेत तर ते बदल घडून येणं हे अपेक्षित आहे। आणि तर अशा पद्धतीनं आपण बघितलं की काय बघितलं की स्वयंपूर्णांक आराखडा जो आहे तर हा स्वयंपूर्णांक आराखडा बघत असताना आपण जो काही स्वयंपूर्णांक आराखडा बघत आहोत तर हा सॉरी याच्यामध्ये थोडं मी सेटिंग बघत होते त्यामुळे जरा खंड पडला। तर हा जो काही स्वयंपूर्णांक आराखडा आहे तर हा स्वयंपूर्णांक आराखडा बघत असताना काय बघितलं की स्वयंपूर्णांक आराखडा म्हणजे काय आणि या स्वयंपूर्णांक आराखड्यामध्ये असणारे जे काही घटक आहेत तर त्याचा अभ्यास आपण केला की बाबा कोणकोणते घटक आहेत, उद्देशपत्रिका आहे, पाठ्यांशामधील मुद्द्यांची यादी आहे, कारण एखादा स्वयंपूर्णांक आराखडा आपल्याला बनवायचा, स्वयंपूर्णांक आराखडा कसा बनवला जातो तर जो काही अभ्यासक्रम आहे हे त्या अभ्यासक्रमातील एक एक घटक घेऊन इथं आपण बघू की अभ्यासक्रमातील अभ्यास कसा करायचा याची पद्धती सांगितली जाते स्वयंपूर्णांक आराखड्यामध्ये। आणि त्याचबरोबर तो अभ्यासक्रमातील आशय कोणता आहे आणि तो त्या मोठ्या अभ्यासक्रमातील एक एक घटक ह्या स्वयंपूर्णांक आराखड्यामध्ये स्पष्ट केला जातो। त्यानंतर जो आहे तो म्हणजे आपण घटक बघितला की स्वयंपूर्णांक आराखड्याचे घटक इथं जो उद्देश पत्रिका, पाठ्यांशामधील मुद्द्यांची यादी, कोणती कौशल्य त्याची यादी, त्यानंतर पूर्वचाचणी घेतली जाते, त्यानंतर जो काही घटक आपण शिकवणार आहोत किंवा विद्यार्थी अध्ययन करणार आहे त्यासाठी पूरक अध्ययन साहित्य कोणतं आहे, त्याचबरोबर प्रत्येक घटकाची विशिष्ट उद्दिष्टे कोणती विद्यार्थ्याला शिकायची आहेत किंवा कोणतं उद्दिष्ट प्राप्त करायचं आहे, अध्ययन कृती करायची आहे किंवा कोणते अध्ययन अनुभव विद्यार्थ्याला द्यायचे आहेत किंवा त्यांनी स्वतः घ्यायचे आहेत काही, म्हणजे याच्या संदर्भात स्वतः अध्ययन घ्यायचं म्हणलं काही प्रकल्प येऊ शकतील, त्याचबरोबर काही प्रश्नोत्तर वगैरे हे सगळे वेगवेगळे अनुभव किंवा प्रत्यक्ष कृती त्यांना काहीतरी करायला दिली जाईल। त्याचबरोबर आहे की विद्यार्थी स्वाध्यायी किंवा मार्गदर्शक तपासू शकतील असे स्वाध्यायाने घटक चाचणी। त्यानंतर आहे की
हे सर्व शिक्षण शिकल्यानंतर किंवा हा अध्यापन झाल्यानंतर सगळ्यात शेवटी जी होती म्हणजे उत्तर चाचणी, म्हणजे कितपत उद्दिष्ट साध्य झालेलं आहे किंवा त्याच्यामध्ये आणि काही त्रुटी आहेत, काही समस्या आहेत, हे सर्व उत्तर चाचणीमध्ये पाहिलं जातं. आणि सगळ्यात शेवटी म्हणजे त्या विद्यार्थ्यानं योग्य त्याने उद्दिष्ट साध्य केलं काय, त्याला कुठं समस्या येतात आणि त्याचबरोबर आणखीन काही त्याला विद्यार्थ्याला आवश्यक माहिती आहे का, या सगळ्याचं प्रत्यावरण हे एकतर प्रश्नोत्तर पद्धतीनं प्रत्यावरण होऊ शकतं किंवा डायरेक्ट निकाल देऊन त्याचं प्रत्यावरण होऊ शकतं किंवा ज्या काही समस्या आहेत अडचणी आहेत तर त्या चर्चात्मक पद्धतीनं सुद्धा त्या विद्यार्थ्याला प्रत्यावरण हे दिलं जाऊ शकतं. त्यानंतर आहे की ही हा जो काही स्वयंपूर्णांक आराखडा आहे तर या स्वयंपूर्णांक आराखड्याची जी काही संकल्पना आहे तर ही संकल्पना आपण पाहणं गरजेचं आहे. स्वयंपूर्णांक आराखड्याची संकल्पना, सॉरी संकल्पना, स्वयंपूर्णांक आराखड्याची संकल्पना आपण पाहत असताना इथं आपण बघू शकतो की मॉड्यूल स्वयंपूर्णांक आराखड्याला काय म्हटलं जातं, मॉड्यूल असं म्हटलं गेलेलं आहे. आपण मगाशीच बघितलं की मॉड्यूल असं स्वयंपूर्णांक आराखड्याला म्हटलं जातं आणि स्वयंपूर्णांकापासून जो काही तयार केलेला अभ्यासक्रम आहे तर त्याला काय म्हटलं जातं की मॉड्युलर करिक्युलम. मॉड्युलर करिक्युलम म्हणजे काय, की स्वयंपूर्णांक अभ्यासक्रम असं त्याला म्हटलं गेलेलं आहे. त्यानंतर आहे ते म्हणजे अभ्यासक्रम तयार करण्याचा आराखडा, म्हणजे जो काही स्वयंपूर्णांक अभ्यासक्रम जो तयार केला जातो आणि त्याचा जो आराखडा आहे त्याला म्हटलं जातं की मॉड्युलर स्ट्रक्चर. मॉड्युलर स्ट्रक्चर म्हणजेच काय, की स्वयंपूर्णांक आराखडा. आता मग मला सांगा, जो काही स्वयंपूर्णांक आराखड्याचं अध्ययन केलं जाणार आहे त्याला काय म्हटलं जाऊ शकतं, तर मॉड्युलर लर्निंग. म्हणजेच काय, की स्वयंपूर्णांक आराखड्याच्या माध्यमातून जे काही विद्यार्थी अध्ययन करतो त्याला स्वयंपूर्णांक अध्ययन असं म्हटलं जातं. तर ही थोडक्यात झाली काय कोणकोणत्या संकल्पना येतात. तर या स्वयंपूर्णांक आराखड्याचा मुख्य उद्देश काय आहे, की संपूर्ण अभ्यासक्रम पूर्ण करण्या यामध्ये करायचा असतो आणि त्याच्यामध्ये जो काही अनिवार्य किंवा गाभाभूत आहे किंवा नवीन अभ्यासक्रम जो काय आहे तर यामध्ये समतोल साधण्याचा प्रयत्न. म्हणजे स्वयंपूर्णांक आराखड्याचा मुख्य उद्देश काय आहे, काय आहे उद्देश, की संपूर्ण अभ्यासक्रम हा काय करायचा असतो, हा पूर्ण करायचा असतो, हा त्याचा मुख्य उद्देश आहे, संपूर्ण अभ्यासक्रम पूर्ण करणे. आणि मग ते अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी अनिवार्य जे महत्वाचे घटक आहेत, जे गाभाभूत घटक आहेत आणि जो काही नवीन अभ्यासक्रम आहे याचा समतोल साधण्याचा प्रयत्न या स्वयंपूर्णांक आराखड्यातून केला जातो. आणि हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे की स्वयंपूर्णांक आराखड्यामध्ये फक्त आणि फक्त त्याचा बौद्धिकच विकास केला जातो असं नाही, तर त्यांची जी काही अभिवृत्ती आहेत, कौशल्य आहेत, नैतिक मूल्य आहेत, ज्ञान उपयोजन क्षमता ज्या आहेत किंवा सुप्त जे काही कलागुण आहेत त्या सगळ्यांचा विकास करण्याचं काम या कशामध्ये केलं जातं, तर या स्वयंपूर्णांक आराखड्यामध्ये केलं जात असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. तर स्वयंपूर्णांक आराखडा हे काय आहे, की स्वयं अध्ययन विद्यार्थ्यांनी करावं. थोडक्यात जर आपण बघितलं मुक्त विद्यापीठाला फक्त रविवारचे लेक्चर वगैरे असतात पण इतर वेळेला तो विद्यार्थी काय करत असतो, स्वयं अध्ययनातून शिकत असतो. त्यामुळे इथं स्वयंपूर्णांक आराखड्याचं इथं बेस जो काही आहे किंवा या स्वयंपूर्णांक आराखड्यामुळे काय होतं, की स्वयं अध्ययनास प्रोत्साहन देण्याचं काम हे या स्वयंपूर्णांक आराखड्या, लक्षात ठेवा स्वयं म्हणजे स्वतः, स्वतः पूर्ण,
स्वयं म्हणजे स्वतः, पूर्णांग म्हणजे पूर्ण करणं, जे स्वतः अभ्यास करून सर्व घटकांची माहिती आहे, सर्व अभ्यासक्रमाची माहिती आहे ते पूर्ण करणं, यालाच आपण स्वयंपूर्णांग आराखडा असं म्हणतो. स्वयंअध्ययनास प्रोत्साहन करीत असतो. आणि त्याचबरोबर थोडक्यात जर आपण बघितलं तर स्वयंपूर्णांग आराखड्याची व्याख्या हिच्या थोडक्यात आपल्याला सांगता एक आपण बघू की स्वयंपूर्णांक आराखडा म्हणजे काय. तर आम्ही शॉर्ट मध्ये लिहिले, स्वयंपूर्णांक आराखडा म्हणजे की ज्ञानाचे, आपण मग अशीच बघितली की स्वयंपूर्णांक आराखडा ज्ञानाचा सुद्धा विकास करत असतो. त्या अभ्यासक्रमाच्या अभ्यासक्रमामध्ये जे काही आहे तर त्या संकल्पनांचा विकास करत असतो. त्याचबरोबर जी काही कौशल्य आहे तर कौशल्यांचे कौशल्यांचा विकास करत असतो. आणि त्याबरोबरच जे काही त्याची अभिवृत्ती आहे, अभिवृत्ती म्हणजे आपण बघितलेलं की अभिवृत्ती म्हणजे एखाद्या गोष्टीकडे, वस्तूकडे, घटनेकडे सकारात्मक किंवा नकारात्मक ही बघण्याची जो काही व्यक्तीचा हा बघण्याचा जो काही व्यक्तीचा कल असतो किंवा दृष्टिकोन असतो तर त्यालाच अभिवृत्ती असं म्हटलं जातं. तर स्वयंपूर्णांक आराखडा म्हणजे ज्ञानाचे, संकल्पनांचे, कौशल्यांचे आणि अभिवृत्तीचे क्षेत्र होय. मग अशीच तुम्हाला सांगितलं की फक्त बौद्धिक विकास होत नाही तर त्यांचा त्यांच्यामध्ये जे काही क्षमता आहे, जी काही कौशल्य आहे, जी काही अभिवृत्ती आहे, त्यांच्यामध्ये जे काही क्षमता आहे, उपयोजन आहे, या सगळ्यांचा विकास हा या स्वयं आराखड्यामध्ये किंवा स्वयंपूर्णांक आराखड्यामध्ये, या स्वयंपूर्णांक आराखड्यामध्ये केला जात असलेला आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतर आपल्याला पुढे बघता येईल हे सगळं आपण संकल्पना म्हणजे काय, थोडक्यामध्ये घटक कोणते महत्वाचे आहेत हे थोडक्यात आपण बघितलं. आतापर्यंत आपण काय बघितलं की स्वयंपूर्णांग थोडक्यात एक संकल्पना काय आहे, त्याचबरोबर याच्यामध्ये कोणते दोन पैलू येतात की स्वयंपूर्णांगमध्ये अभ्यास कसा करायचा आणि मोठ्या अभ्यासक्रमाचा एक एक घटक काय आहे, हे वेगवेगळे घटक आपण पाहिले. आणि त्याचबरोबर स्वयंपूर्णांक आराखड्याची संकल्पना आपण बघितली की स्वयंपूर्ण आराखडा म्हणजे मॉड्युलर करिक्युलम, मॉड्युलर स्ट्रक्चर म्हणजे स्वयंपूर्णांक आराखडा, मॉड्युलर लर्निंग म्हणजे स्वयंपूर्णांक अध्ययन. आणि याचा उद्देश मुख्य काय की संपूर्ण अभ्यासक्रम पूर्ण करणं आणि त्याचबरोबर विद्यार्थ्यांना स्वयंअध्ययनास प्रेरित करणं. आणि फक्त स्वयंअध्ययनास प्रेरित करायचं नाही आहे तर त्यांच्या कौशल्यांचा, संकल्पनांचा, अभिवृत्तीचा, क्षमतांचा, सुप्त गुणांचा विकास हा स्वयंपूर्णांक आराखड्यातून आपल्याला करायचा आहे. त्यानंतर आपल्याला पुढचा मुद्दा जो बघायचा आहे तर तो म्हणजे तर या स्वयंपूर्णांक आराखड्याची काही वैशिष्ट्य आहेत. आता मी काही पूर्ण लिहित नाही तर वैशिष्ट्य, वैशिष्ट्य कुणाची, आपण कुठला मुद्दा बघत आहोत तर स्वयंपूर्णांक आराखडा. तर वैशिष्ट्य कोणती आहेत त्याच्यामधील पहिला मुद्दा आपण बघू की याच्यामध्ये या वैशिष्ट्यांमध्ये आपल्याला पहिलं बघता येईल की स्वयंपूर्णांक, स्वयंपूर्णांक या शब्दातच वैशिष्ट्य आहे की तो एक स्वयंपूर्ण आहे. म्हणजे असा घटक बनवला जातो स्वयंपूर्णांक आराखड्यामध्ये की तो स्पेशली अनुदेशन आरेखन ही संकल्पना पुन्हा त्याचा समावेश त्या पुढच्या सातत्यपूर्ण सरंकष मूल्यमापनामध्ये येत नाही. तर हा स्वयंपूर्ण असतो. त्यानंतर दुसरा वैशिष्ट्य आहे की या विषयाची विभागणी जी आहे हे विभागणी क्रमबद्ध पद्धतीनं केली जाते. विभागणी क्रमबद्ध असते. तर विभागणी, विषयाची विभागणी करायचा क्रमबद्ध असते म्हणजे काय. बघा आपला पेपरचं नाव काय आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की अभ्यासक्रम अध्ययन अध्यापन शास्त्र आणि मूल्यमापन. बघा आपल्या विषयाचं नाव सुद्धा कसं आहे अभ्यासक्रम. आधी आपल्याला अभ्यासक्रम म्हणजे काय हे आपण बीएड मध्ये जेव्हा असतो त्याला अभ्यासक्रम म्हणजे काय हे आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. मग अभ्यासक्रमानंतर पुढचा मुद्दा काय येतो की तो अभ्यासक्रम करण्यास पूर्ण करण्यासाठी आपण अध्ययन अध्यापन कसं करावं आणि अध्ययन अध्यापन सर्व झाल्यानंतर मग मूल्यमापन कसं करावं. म्हणजे आपल्या पेपरचं नाव सुद्धा एक प्रकारे क्रमबद्ध पद्धतीनं दिलेलं गेलेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्याच पद्धतीनं स्वयंपूर्णांक आराखड्यामध्ये काय आहे, जो काही विषयाची विभागणी केलेली आहे तर ती विभागणी क्रमबद्ध पद्धतीनं क्रमाक्रमाने एक टप्पा पूर्ण झाल्यानंतर पुढचा टप्पा, नंबरचा टप्पा झाल्यानंतर पूर्ण तिसरा टप्पा. बघा इव्हन आता आपण घटक क्रमांक 3 पाहताना सुद्धा
अनुदेशन आरेखन संकल्पना बघितली तर ते सर्वप्रथम अनुदेशन म्हणजे काय, नंतर आरेखन म्हणजे काय, त्यानंतर अनुदेशन आरेखन म्हणजे काय, त्यानंतर अनुदेशन आरेखनामध्ये येणारे घटक आणि अनुदेशन आरेखनानंतर पूर्णपणे आतमध्ये टप्प्याटप्प्याने माहिती आपण त्याची पाहत गेलो. तर खरंच हे युनिट खूप मोठं आहे, त्यामुळे सगळ्यांनी तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या समोर जे काही पॉईंट आलेले आहेत किंवा इव्हन तुम्हाला सुद्धा जे काही कळले तुम्ही स्वतः पॉईंट करू शकता आणि त्याचे मुद्दे स्वरूपामध्ये तुम्ही मांडणी करून हा घटक अभ्यासू शकता. जवळजवळ एक 50 ते 60 पानं माझ्या मते या घटक क्रमांक 3 वरच आहेत. आपण पुस्तक जर बघितलं, पुस्तक जवळजवळ किती पानांचं, 152 पानांचं, त्यापैकी 50 पानं जी आहेत ही या घटक क्रमांक 3 वरच आहेत आणि मग बाकी उरलेले 3 घटक त्याच्यामध्ये विभागले आहेत. त्यामुळं विषय खूप वास्ट आहे, आपल्याला मुद्देसुद्धा अभ्यास करायचा आहे, त्यामुळे आपण पुढे जाऊ. तर ह्या जो काही स्वयंपूर्ण आराखडा आहे त्याची विभागणी जी आहे ती क्रमबद्ध पद्धतीनं केलेली जाते. त्याचबरोबर तिसरं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे अध्ययन करता स्वतः त्यापैकी काहींची निवड करतो आणि अध्ययनाद्वारे क्रमांक मिळवतो. तर तो अध्ययन करता जो आहे तर अध्ययन करता स्वतः आशयाची निवड ही केली, स्वतः आशयाची निवड हा करतो आणि स्वतः आशयाची निवड करून त्याचे अध्ययन करतो आणि मग त्याच्याद्वारे क्रमांक मिळवण्याचं काम हे या स्वयंपूर्णांक आराखड्यातून केलं जातं. सॉरी थोडंफार दिसत नव्हतं. स्वतः आशयाची निवड करतो आणि त्याद्वारे त्याचं अध्ययन करतो आणि त्यानंतर त्याच्याद्वारे क्रमांक मिळवत असल्याचं पाहायला मिळतो. आता ह्या स्वयंपूर्णांक आराखड्यामध्ये कशी आहेत, दीर्घकालीन व तत्कालीन उद्दिष्टे. तत्कालीन म्हणजे काय, लगेच साध्य होणारी. आता बघा, आता हे मी आता तुम्हाला सध्या काय सांगत आहे की स्वयंपूर्णांक आराखड्याची वैशिष्ट्य कोणते. आता सध्या तुम्हाला हा कन्सेप्ट समजला की हे तत्कालीन उद्दिष्ट माझं साध्य झालं, पण माझा मुख्य उद्देश काय आहे की तुम्ही पूर्णपणे F3 हा घटक शिकवा. मग F3 हा घटक तुम्हाला पूर्ण अभ्यासक्रम हा पूर्ण हा पेपरमधील माहिती हे जर तुम्हाला पूर्णपणे यायची असेल तर तुम्हाला काय हे तत्कालीन उद्दिष्ट नाही, हे मात्र दीर्घकालीन उद्दिष्ट आहे. जेव्हा तुम्ही ॲज अ शिक्षक म्हणून येता तर या सगळ्याची माहिती तुम्ही ज्याला उपयोजनात्मक करता त्याला खरं उद्दिष्ट हे त्याचं साध्य होत असलेलं आपल्याला पाहायला येईल. त्यानंतर आहे पुढचा मुद्दा, तो म्हणजे सुस्पष्ट अध्ययन निष्पत्ती दिलेली असते. सुस्पष्ट अध्ययन निष्पत्ती, सुस्पष्ट अध्ययन निष्पत्ती म्हणजे विद्यार्थ्यांनी या अभ्यासक्रमातून नेमकं काय अध्ययन करायचं आहे याचं परिपूर्ण असं सुस्पष्ट उल्लेख अध्ययन निष्पत्तीचा इथं केलेला आहे. म्हणजे अध्ययनातून तुम्हाला काय निष्पन्न करायचे, अध्ययनातून तुम्हाला काय साध्य करायचं आहे, तर या अभ्यासक्रमाचे घटकाद्वारे हे सुस्पष्ट अध्ययन निष्पत्ती ही दिलेली असते. त्यानंतर आहे पुढचा मुद्दा, तो म्हणजे या स्वयंपूर्णांक आराखड्यामुळे लवचिकतेस चालना मिळते. लवचिकतेस चालना, बघा लवचिकतेस चालना कसं काय. आता शाळेमध्ये आपण जर बघितलं तर इथं काय शाळेमध्ये काय केलं जातं, जे शिक्षक समोर शिकवतात तेच त्या विद्यार्थ्याला शिकायला लागतं. मात्र इथं काय आहे, तुम्हाला जो काही घटक सुरुवातीला आवडेल त्याचं वाचन केलं, कारण इथला प्रत्येक घटक काय आहे हा स्वयंपूर्ण आहे. त्यामुळे जसं तुम्ही जो आशय तुम्हाला आवडेल त्याचं अध्ययन तुम्ही केलं जात आहे, इतर याच्या त्याच्या आधीचं जर तुम्हाला अध्ययन करायचं असेल ते पुन्हा तुम्ही नंतर इतर वेळेला करू शकता. त्यामुळं हा स्वयंपूर्णांक आराखडा कसा आहे, लवचिकतेस प्राधान्य देणारा असलेला किंवा लवचिकतेस चालना देणारा आहे असं आपल्याला पाहायला मिळेल. त्याचबरोबर सर्व स्वयंपूर्णांक आराखड्याचा कालखंड हा समान असतो. कालखंड समान म्हणजे जे काही तुम्ही अध्ययन करणार आहात, किंवा आता जर समजा आता इथं आपले 4 युनिट आहेत या पेपर क्रमांक 3 मध्ये, पण प्रत्येक युनिटला आपण एका युनिटला 1 आठवडा लागेल, एका युनिटला 2 आठवडा लागेल, कारण मगाशीच म्हटलं की युनिट क्रमांक 3 हे खूप मोठं आहे. पण इथं तसं नाही करायचं आहे, स्वयंपूर्णांक आराखड्यामध्ये काय केलेलं आहे, जी काही विभागणी जी आहे
किंवा अध्ययनाची असू दे अध्यापनाची असू दे तर ती काय केलेली आहे समान एक नंबरचा सुद्धा एका आठवड्याचा शिकायचा दोन नंबरचा एका आठवड्यात शिकायचा तीन नंबरचा घटक सुद्धा एका आठवड्यामध्ये शिकायचा आहे मग त्याचं स्पीड जे अध्ययनाचं हे आपण स्वतः ठरवायचं आहे की कोणत्या घटकाला किती अध्ययनाची गती आपण द्यायची आहे त्यामुळे कालखंड हे पूर्णपणे समान दिलं गेलेलं आपल्याला पाहायला मिळतं त्याचबरोबर स्वयंपूर्णांक आराखडा जो काही आहे त्या स्वयंपूर्णांक आराखड्यामध्ये विविध अध्ययन मार्ग इथं दिलेले आहेत अध्ययन मार्ग म्हणजे त्या विद्यार्थ्यांनी कोणत्या मार्गे अध्ययन करायचं आहे हे त्यामध्ये दिलं गेलेलं आहे त्याचबरोबर पुन्हा हा जो काही स्वयंपूर्णांक आराखडा आहे तर तो स्वयं अध्ययनास प्रोत्साहन देत असलेलं आपल्याला पाहायला मिळतं म्हणजे या स्वयंपूर्णांक आराखड्याद्वारे स्वयंअध्ययन करण्यास अध्ययनार्थ्यांना प्रवृत्त केलं जातं त्याचबरोबर आहे की इथं विद्यार्थ्यांना कृतीयुक्त शिक्षण म्हणजे विद्यार्थी जे आहे हे कृतीद्वारे अध्ययन करू शकतात त्यानंतर पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे अध्ययन झाल्यावर त्यांची श्रेयांकाची योजना ही दिली गेलेली पाहायला मिळते श्रेयांक कुणाला दिले जातात तर अध्ययनार्थ्यांना आणि याद्वारे काय केलेलं आहे हे श्रेयांक देऊन त्याचं संचयन व संक्रमणाची योजना ही केली गेलेली आपल्याला पाहायला मिळते संचयन म्हणजे काय जे काही विद्यार्थ्यांनी शिकलेलं आहे तर त्याचा संचय करणं आणि संक्रमण म्हणजे काय एका विषयात जी माहिती मिळवलेली आहे किंवा एका घटकामध्ये जी माहिती मिळवलेली आहे त्याचा दुसऱ्या घटकामध्ये वापर करणं एक संक्रमण होऊ शकतं आणि आता संक्रमणाची व्याख्या असे की एका पिढीकडून ज्यावेळेला ज्ञान दुसऱ्या पिढीकडे दिलं जातं तर ते सुद्धा संक्रमण असं म्हटलं म्हणजे इथं काय संक्रमण अपेक्षित आहे की एका विषयाची मिळालेली माहिती ही दुसऱ्या विषयामध्ये किंवा एका घटकातून मिळालेला आशयाची माहिती ती दुसऱ्या घटकामध्ये वापर करणं याची सुद्धा योजना ही केली गेलेली आपल्याला पाहायला मिळतं त्याचबरोबर या स्वयंपूर्णांक आराखड्याद्वारे अध्यापन जे आहे तर अध्यापन हे खूप उपक्रमशील झालेलं आपल्याला पाहायला मिळतं उपक्रमशील म्हणजे हे सगळं आराखडा आधी बनवावं लागतं विद्यार्थ्यांना कार्यरत ठेवावं लागतं त्यांना योग्य ते प्रत्यावरण द्यावं लागतं प्रत्यावरण द्यावं लागतं त्यामुळं जे काही आपलं अध्यापन आहे तर ते अध्यापन आपलं उपक्रमशील होतं आणि उत्तेजक होत असलेलं आपल्याला कारण याच्यामध्ये वेगवेगळ्या अध्ययन कार्यनीतीचा अध्यापन कार्यनीतीचा आपण वापर करतो त्यामुळं आपलं अध्यापन जे आहे ते उपक्रमशील होत असलेलं आपल्याला पाहायला मिळतं त्यानंतर पुढचा मुद्दा आहे की क्रमबद्ध मांडणी हा बहुतेक झालेला आहे आपला तर याच्यामध्ये घटकाची क्रमबद्ध विभागणी सुद्धा क्रमबद्ध केलेली जाते आणि मांडणी विभागणी आणि मांडणी असं आपण म्हणू वेगळा मुद्दा करण्यापेक्षा मांडणी सुद्धा ही क्रमबद्ध पद्धतीनं मांडणी सुद्धा ही क्रमबद्ध पद्धतीनं केली जात असलेली आपल्याला पाहायला मिळते त्यानंतर पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे जे काही आराखड्याची ध्येय आहेत आणि मापनक्षम माहिती वर्तन परिवर्तनाच्या भाषेत मांडलेली असतात म्हणजे आराखड्याची ध्येय जी आहेत ही कशामध्ये केली जातात तर वर्तन परिवर्तन बघा वर्तन परिवर्तन आपल्याला कोणामध्ये करायचं आहे म्हणजे आराखडा जे काही स्वयंपूर्णांक आराखड्याचं ध्येय आहे तर वर्तन परिवर्तन भाषेमध्ये थोडक्यात की अध्ययन करता अनुदेशन आरेखनाची संकल्पना सांगतो अध्ययन करता स्वयं आराखड्याची संकल्पना सांगतो हे कधी वर्तन बदल होईल जेव्हा एखाद्या घटकाचं अध्ययन अध्यापन होईल त्यावेळेला काय होईल त्या अध्ययन कर्त्यामध्ये हा त्याचं ध्येय साध्य होईल आणि ध्येय साध्य किंवा ध्येय मांडण्याची पद्धत कोणती आहे की वर्तन परिवर्तनामध्ये हा त्याची ध्येयही मांडली जातात फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगितलंच की अध्ययन करता अनुदेशन आरेखनाची संकल्पना सांगतो अध्ययन करता स्वयंपूर्णांक आराखड्याची संकल्पना स्पष्ट करतो अध्ययन करता अनुदेशन आरेखनाचा वापर त्याच्या
अध्यापनामध्ये करतो. तर ह्या सगळ्या गोष्टींचा ध्येय ही अशा पद्धतीनं ती मांडली जाऊ शकतात. त्यानंतर आहे या स्वयंपूर्णांग आराखड्याचा प्रारंभ आणि समाप्ती सुस्पष्ट असतात. म्हणजे सुरुवात कुठून करायची व त्याचा शेवट कुठं करायचा हे सुस्पष्ट पद्धतीनं दिलं जातं. त्यानंतर पुढचं आहे ते म्हणजे स्वयंपूर्णांग आराखड्यामध्ये जो काही हेतू आपल्याला पूर्ण करायचा आहे तर ते हेतू पूर्ण केल्याशिवाय पुढचा घटक अभ्यासासाठी किंवा अध्ययनासाठी दिला जात नाही. म्हणजे टप्प्या आपल्याला इथे आपल्या शब्दामध्ये जर बघितलं तर टप्प्याटप्प्यानुसार काय केलं जातं, अध्ययन केलं जातं. म्हणजे पहिला टप्पा स्वयंपूर्ण आराखड्याचा आधीचा टप्पा पूर्ण केल्याशिवाय त्याचं उद्दिष्ट साध्य झाल्याशिवाय तो पुढच्या टप्प्यामध्ये विद्यार्थ्याला अध्ययन करण्याची परवानगी ही दिली जात नाही. म्हणजे काय पूर्ण म्हणजे तुम्हाला पूर्ण स्वयंपूर्ण आराखडा हे सगळं पूर्ण माहीत असल्याशिवाय अनुदेशन आरेखन ही संकल्पना तुम्हाला पूर्ण माहीत झाल्याशिवाय तुम्ही पुढच्या जी काही कौशल्य आहेत बौद्धिक कौशल्य आहेत कारक कौशल्य आहेत त्याच्यामध्ये तुम्ही तो घटक शिकू शकत नाही. आधी तुम्हाला अनुदेशन आरेखन ही संकल्पना सर्वप्रथम माहीत असणं गरजेचं आहे, तरच तुम्ही पुढच्या अध्ययनाकडे किंवा शिक्षक पुढच्या अध्यापनाकडे जाऊ शकतो. तर अशा पद्धतीनं थोडक्यात आपण काय बघितली की या वैशिष्ट्य बघितली. कुणाची वैशिष्ट्य बघितली तर मी पण स्वयंपूर्णांग आराखडा आपण बघत आहोत. तर या स्वयंपूर्णांग आराखड्याची वैशिष्ट्य आता आपण बघितले जवळजवळ 15 वैशिष्ट्य त्यामध्ये असलेली. आणि ढुबळ मनानं तुम्ही म्हणू शकता स्वयंपूर्णांग क्रमबद्ध मांडणी स्वतः आशयाची निवड दीर्घकालीन व तत्कालीन उद्दिष्टे सुस्पष्ट अध्ययन निष्पत्ती त्यानंतर लवचिकतेशाला कालखंड समान असतो कशाचा तर अध्ययनाचा किंवा स्वयंपूर्णांग आराखड्याचा कालखंड समान असतो. अध्ययन मार्ग त्याच्यामध्ये दिलेले असतात. विद्यार्थ्यांनी स्वयं अध्ययन करण्यासाठी तो प्रोत्साहित करतो. विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त कृतीयुक्त शिक्षणावर सुद्धा भर त्यामध्ये दिला असतो. श्रेयांक पद्धती दिली जाते म्हणजे फक्त अध्ययन करायचं आणि सोडायचंच नाही तर त्याला ABC हे जे ग्रेड आहेत श्रेणी पद्धत ही त्याला मध्ये दिली जाते. मग या स्वयंपूर्णांग आराखड्यामध्ये काय था अध्यापन जे आहे ते उपक्रमशील होतं. ध्येय जी आहे ती ध्येय वर्तन परिवर्तनामध्ये मांडली जातात. त्याचबरोबर प्रारंभ म्हणजे सुरुवात आणि शेवट जो आहे तर तो सुस्पष्ट देण्याचं काम हे आराखड्यामध्ये केलं जातं. आणि एक टप्पा पूर्ण झाल्याशिवाय त्याला पूर्णपणे कळल्याशिवाय दुसऱ्या टप्प्यामध्ये प्रवेश केला जात नाही किंवा तो अध्यापन केला जात नाही किंवा त्या विद्यार्थ्यांना अध्ययन करण्यास परवानगी दिली जात नाही. त्यानंतर शेवटचा मुद्दा आहे तो म्हणजे स्वयंपूर्णांग आराखड्याचे फायदे कोणते आहेत. तर चला तर मित्रांनो आपण फायदे कोणते आहेत तर ते बघू. काय असणार आहे फायदा की जास्तीत जास्त अध्ययनास प्रवृत्त करणे. कुणाला करायचं आहे, अध्ययनकर्त्याला करायचं आहे. त्यानंतर आहे अध्ययन करताना निवडीची संधी प्राप्त. बघा वर्गामध्ये काय केलं जातं की नाही तर शिक्षक जे शिकवतात ते शिकायला द्या. पण इथं काय करायचं विद्यार्थ्यांना जो घटक आवडेल जो आशय आवडेल तर तो स्वतः कोणताही जो घटक आवडेल त्या पद्धतीनं त्याचं तो अध्ययन करू शकतो. त्यानंतर आहे की आशयाची जी व्याप्ती आहे ही व्याप्ती मर्यादित आहे असते. व्याप्ती मर्यादित कुणाची तर आशयाची. त्यानंतर चौथा फायदा आहे की आपल्या अध्ययनाची उद्दिष्टे साध्य झालेली आहेत की नाहीत. उद्दिष्टे साध्य झाली की नाही हे स्वतः अध्ययनार्थी जो आहे तर हा स्वतः अध्ययनार्थी ठरवू शकतो.
तर मुद्दा तुम्हाला पूर्णपणे इथे दिसेल बघा. तर उद्दिष्ट साध्य झाली आहे की नाही तर हा स्वतः अध्ययनार्थी इथं ठरवू शकतो. त्यानंतर पाचवा मुद्दा आहे तो म्हणजे अध्ययनार्थी स्वतःचा अभ्यासक्रम स्वतः ठरवू शकतो. म्हणजे काय अभ्यासक्रम करायचा आहे, हा म्हणजे कोणता अभ्यासक्रम निवडायचा आहे, तर स्वतःचा अभ्यासक्रम आपल्याला त्या घटकामध्ये काय शिकायचं, कारण वेगवेगळे घटक हे दिले जातात आणि त्या अभ्यासक्रमापैकी कोणती गोष्ट आपल्याला शिकायची आहे, म्हणजे स्वतःचा अभ्यासक्रम हा स्वतः ठरवू शकतात. म्हणजे त्यांना ऑप्शन्स बरेच असतात. आता बघा, आपल्याला म्हटलं जातं की तुम्हाला इंग्लिश ठेवायचं आहे काय मराठी ठेवायचं आहे, तर साहजिकच सगळे काय करतील, मराठीच ठेवतील. पण म्हणजे असं इथं स्वयंपूर्णांक आराखड्यामध्ये सुद्धा काय आहे की अध्ययन कर बरेच विषय त्याच्यामध्ये समाविष्ट असतात आणि त्यापैकी तुम्हाला कोणता विषय आवडेल त्या तो विषय घेऊन तुम्हाला तो जो काय अभ्यासक्रम आहे तर तो अभ्यासक्रम पूर्ण करू शकतो. त्यानंतर जो आहे सहावा मुद्दा, तर या स्वयंपूर्णांक आराखड्यामुळे कृतीत गुंतून कृतीत गुंतणे असं थोडक्यात आपण म्हणू शकतो. अध्ययनार्थी जो आहे तर तो अनेक प्रकारच्या कृतीमध्ये गुंतून राहतो. त्यानंतर जे आहे सातवा मुद्दा, तर श्रेयांक जे आहे तर श्रेयांक मिळवणे हे शक्य होते. म्हणजे आपल्या आपल्या आवडीनुसार, खरंच इथं म्हटलं तर आपल्या आवडीनुसार आपल्याला जर स्वतः अभ्यासक्रम निवडायचा असेल तर साहजिकच काय होणार आहे, त्यांचा श्रेयांक हा चांगल्या पद्धतीनं त्यांना मिळणार आहे. त्यानंतर आहे आठवा मुद्दा की याच्यामुळं स्वयंपूर्णांक आराखड्यामुळे काय होतं, विद्यार्थ्यामध्ये आत्मविश्वास वाढतो, त्याचबरोबर उद्योजकता निर्माण होते, त्यानंतर सर्जनशीलता निर्माण होते, त्याचबरोबर आकलन शक्तीमध्ये वाढ होत असलेली आपल्याला पाहायला मिळते. या सर्व क्षमतांचा विकास जो आहे, आत्मविश्वास, उद्योजकता, सर्जनशीलता, आकलन शक्ती, या सगळ्यांचा समावेश हा इत्यादी घटकांची वाढ किंवा यांचा विकास हा स्वयंपूर्णांक आराखड्यामुळे होत असलेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि त्याचबरोबर शेवटचा मुद्दा आपल्याला असा पाहता येईल की स्वयंपूर्णांक आराखड्यामुळे स्वयंनिर्देशित, बघा स्वयंनिर्देशित अभ्यासास चालना, स्वयंनिर्देश म्हणजे काय करायचंय, स्वतःच स्वतःला काय करायचंय, निर्देश करायचाय किंवा सूचना द्यायच्या आहेत आणि त्यानुसार आपल्याला अभ्यास करायचा किंवा अध्ययन करायचा असलेला आपल्याला पाहायला मिळतं. तर अशा पद्धतीनं याच्यातूनच स्वतः स्वतःला अभ्यासात चालना देते, म्हणजे आपल्याला हवा तेव्हा हवा त्यावेळी आपल्याला अभ्यास करायचा असल्यामुळं स्वतःच आपल्याला सूचना द्यायच्या आणि मग ते अभ्यास करायचा आहे आणि अध्ययन करायचं असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. तर अशा प्रकारे काय आहे की जे काही हे आता आपण फायदे बघितले, कशाचे फायदे, की स्वयंपूर्णांक आराखड्याचे फायदे. तर स्वयंपूर्णांक आराखड्याचे फायदे बघत असताना जवळजवळ 9 मुद्दे आपण बघितले. अध्ययनास प्रवृत्त करणं, अध्ययनास प्रवृत्त कुणाला करायचं आहे, तर अध्ययन करताना अध्ययनास प्रवृत्त करणं, त्याचबरोबर निवडीची संधी प्राप्त होते. निवडीची संधी प्राप्त होते म्हणजे काय, विद्यार्थ्याला जो काही घटक आवडेल, आशय आवडेल, जो विषय आवडेल, इथं निवडीला प्राधान्य आहे, त्यामुळे निवडीची संधी प्राप्त होते. व्याप्ती प्रत्येक आशयाची व्याप्ती ही मर्यादित असते, प्रत्येक घटक हा सारख्या स्वरूपाचा असलेला आपल्याला पाहायला मिळतो. त्याचबरोबर उद्दिष्टे साध्य केली की नाही हे स्वतः अध्ययनार्थी जो आहे, अध्ययनार्थी त्याचं स्वयंमूल्यमापन हे करू शकतो. त्याचबरोबर स्वतःचा अभ्यासक्रम स्वतः ठरवू शकतो स्वयंपूर्ण, कारण इथं निवडीला संधी असल्यामुळं स्वतःचा अभ्यासक्रम हा स्वतः अध्ययनार्थी ठरू शकतो. अनेक कृतीमध्ये त्यांना वेगवेगळे उपक्रम दिले जातात, स्वाध्याय दिले जातात, त्याच्यामुळे तो वेगवेगळ्या कृतीमध्ये गुंतून राहतो. त्याचबरोबर त्याच्यातून श्रेयांक मिळवणं आपल्याला सोपं जातं आणि या सगळ्यामुळे काय होतं की या अध्ययनार्थ्याचा आत्मविश्वास वाढतो, उद्योजकता वाढते, सर्जनशीलता आणि आकलन शक्ती क्षमतांचा विकास होत असलेला आपल्याला बघतो. आणि शेवटचा मुद्दा जो आहे, तर स्वतःच स्वतःला आपण काय करतो, स्वयंनिर्देशित करतो आणि त्यामुळे अभ्यासाला चालना या स्वयंपूर्णांक
आराखड्यामुळे प्राप्त झालेले आपल्याला पाहायला मिळतो। तर इथं आपला आजचा घटक संपतोय। तर धन्यवाद।